जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। गेल्या 2 महिन्यापूर्वी शहरामध्ये जी घटना घडली ती अनुदानानं घडली आणि या लोकांचं ज्ञान कमी असल्यामुळे अज्ञानामुळे सगळी घटना घडवली। घटनाक्रम वेगळा होता पण त्याला वेगळं रूप दिलं गेलं। पीएसआय साहेबांनी सगळा जो प्रयोग केला तो शक्तीचं प्रदर्शन करण्याकरता केलं। संघटन शक्ती कमी असताना त्यांनी लाठीचार सुरू केला आणि या लोकांनी सगळं तो सज्ज केलं। एकाने दगड मारला म्हणून सगळ्या लोकांनी दगड मारला। महिना दीड महिना जे लोक अज्ञानामुळे मध्ये राहिले। सुभाष भाऊ माझ्याकडे आले, काका आपल्याला मदत केली पाहिजे, गरीब लोक आहेत। माझ्या कानाला असं आलं की कोणी 10,000 मागताय, कोणी 15,000 फी मागतोय, 2,000 मागतोय। त्यांची परिस्थिती नाही का पैसे देते म्हणून, पण आपण त्यांना आवाहन केलं की कोणी 100 रुपये पण कोणाला द्यायचे नाही, सगळं फुकट होईल। त्या पद्धतीनं आपण सगळी लाईन लावली, फुकट वकील भेटलेत, सरकारने आपला मान्यता दिली आणि वकील लावल्यानंतर विना पैशाने एकही रुपया कुणाकडून घेतलेला नाही। उलट पक्षी त्यांची सोय कशी करता येईल, जेवणाची सोय असेल, गाड्याची सोय असेल, चहापाण्याची सोय असेल, सगळी या माणसाने केली आणि त्याच्यामुळे आजचं जे दृष्टी दिसतंय, आजचा जो आनंद आहे तो आनंद कधी बघायला पडतो। आणि हा खरा मरा जीवनातला खरा आनंद जर असेल तो आज वाटतो की आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो। त्यांना अज्ञान आहे म्हणून तो घडत गेलं। आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं काम केलं आहे, सगळं त्यांच्या परिवारात सुखी आनंदी पाहून मी जेवढा खुशी होतोय त्याचा सगळा सियाचा वाटा सुभाष भाऊ, त्यासाठी आपण सुभाष भाऊला पण धन्यवाद देऊ आणि परत अशी घटना घडणारी याची काळजी घ्यायला आपण त्यांना सूचना केलेली आहे। जय हिंद। आपण सांगितलं जाऊ।